पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वितरणावरून कोल्हापूर जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या राजकीय खेळीला वेगळं वळण लागलंय विरोधी आघाडीच्या अठरा सदस्यांनी कामांची यादी जिल्हा परिषदेकडे सादर केली आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली पंधराव्या वित्त आयोगातील ऐंशी टक्के निधी ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला प्रत्येकी दहा टक्के निधी देण्याचा निर्णय झालाय जिल्हा परिषदेला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या निधीच्या वितरणावरून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आरोप प्रत्यारोप आणि उच्च न्यायालयापर्यंत लढाई केली जिल्हा परिषदेच्या सर्व सभेत आराखड्याला मंजुरी घ्यावी अशी सूचना उच्च न्यायालयानं केली त्यानंतर विरोधी आघाडीच्या सदस्यांना आठ लाखाचा निधी देण्याची तयारी सत्ताधारी आघाडीने ना दाखवली नाही हो म्हणत विरोधी आघाडीतील अठरा सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला सहमती दिल्याची चर्चा आहे त्या अठरा सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील कामांच्या यादीचं पत्र जिल्हा परिषदेला सादर केलंय अशी माहिती अध्यक्ष बजरंग पाटील उपाध्यक्ष सतीश पाटील आणि शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी दिली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला वर्षभराचा कालावधी उरलाय न्यायालयीन लढाई किती काळ चालेल याची शाश्वती देता येणार नाही ही बाब लक्षात घेऊन विरोधी आघाडीच्या सदस्यांनी आपल्या कार्यकाळात कामं व्हावीत यासाठी सत्ताधारी आघाडीचा प्रस्ताव स्वीकारल्याचं समजतंय